जळगाव मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अशी थेट लढत होणार आहे. भाजपच्या वतीनं स्मिता वाघ तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण पवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकी कुणाची हवा आहे या संदर्भात नागरिकांचं नेमकं म्हणणं काय आहे पाहूयात. निवडणुकांमध्ये उमेदवार कुठल्याही पक्षाचा असला तरी मात्र नेमकी हवा कुणाची याकडे सर्वांचं लक्ष असतं. दरम्यान याच पार्श्वभूमीवरती जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकी हवा कुणाची याचा आढावा घेण्यासाठी आपण आलो आहोत. जळगाव लोकसभा मतदारसंघातील पाचोरा शहरामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघात खरं तर भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी सरळ लढत जी आहे ती पाहायला मिळते आहे. भाजपचे उमेदवार स्मिता वाघ यांच्याविरुद्ध ठाकरे गटाचे करण पवार यांच्यात खरं तर सरळ लढत आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती नेमकी हवा कुणाची जनतेला नेमकं काय वाटतं याचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. दादा काय सांगाल, खरं तर जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या स्मिता वाघ आणि ठाकरे गटाचे करण पवार अशी लढत सरळ पाहायला मिळते आहे, कुणाची हवा वाटते? जळगाव लोकसभामध्ये आता मोदी नकोस, कमलची भूल आणि जनताची भूल झाली आहे कमलला. आता फक्त करण पवार हेच येणार आहे आमच्यासारख्याला, कारण की महागाई खूप वाढलेली आहे. महागाई इतकी वाढलेली आहे, गॅस सिलेंडर म्हणो, गॅस आपला डिझेल पेट्रोल प्रत्येक वस्तूला महागाई झालेली आहे. और जनता कंटाळून गेलेली आहे मोदी सरकारला. भाजप तो नाहीच, फक्त मोदी सरकार म्हणता लोकशाही आपलं एकदम दडपशाही झालेली आहे, हुकुमशाही करत आहे. नक्कीच, खरं तर महागाईच्या मुद्द्यावरून खरं तर करण पवार यांची हवा असल्याचं मत जे आहे ते व्यक्त केलं जात आहे. दादा तुम्हाला काय वाटतं नेमकं कुणाची हवा आहे? करण पवार का, म्हणजे करण पवारच का? कारण आम्ही आतापर्यंत जेव्हापासून मतदान सुरू झालं तर आतापर्यंत फक्त भाजपलाच मतदान केलं आहे. पण आता परिस्थिती अशी की भाजपला मतदान का करावं हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. कारण जो खासदार या लोकसभेमधून निवडून जातो तो त्या ठिकाणी काहीतरी कायदे बनवतो आणि ते कायदे खाली अंमलात येतात. नक्कीच, खरं तर विकासाच्या मुद्द्यावरून करण पवार यांचाच खरं तर हवा असल्याचं मत जे आहे ते व्यक्त केलं जात आहे. तर तुम्हाला काय वाटतं नेमकं, ज्या पद्धतीने खरं तर विकासात्मक राजकारण जे आहे पाहायला मिळते आहे, आरोपाच्या प्रत्यारोपाच्या फैरी देखील झाल्या जात आहेत, काय वाटतं नेमकी आता कुणाची हवा आहे? खरं म्हणजे करण पवार साहेबांचीच हवा आहे. कारण ग्रामीण भागाचं आणि शेतकऱ्याचं आतोनात असं नुकसान या हुकुमशाहीच्या सरकारने केलेलं आहे, म्हणून जनसामान्य चेहरा म्हणून करणदादा पाटील यांनाच ग्रामीण भागातील लोकांनी पसंती दर्शवलेली आहेत आणि करणदादा पाटील यांच्याच पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. नक्कीच, खरं तर करण पवार जे आहे हे भाजपमध्ये होते आणि त्यांनी नुकताच ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी मिळाली. काय वाटतंय नेमकं, जनता कोणासोबत असणार? जनता तर मला वाटतं जनता सत्यासोबत असणार आहे. कारण आणि इंडिया आघाडीसोबत जनता का आहे तर याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टी आता नाही आहे. आता शिल्लक फक्त मोदी कंपनी आहे आणि त्या कंपनीचे एम्प्लॉई तयार करत आहेत. मागच्या वेळेला ह्याच स्मिताताई अतिशय चांगल्या असताना त्यांचा एबीफॉर्म लावला होता आणि तरी त्यांचं तिकीट कापून टाकलं, एबीफॉर्म काढला आणि तो उन्मेश पाटलांना दिला. मग उन्मेश पाटलांना काय दिला? मग स्मिता पाटील तेव्हा वाईट होत्या, स्मिता वाघ, तर मग आता चांगल्या कशा झाल्या? त्यामुळे ह्यावेळेला लोकांनी जे 10 वर्षामध्ये बघितलं आहे की जे राजकारण आहे की बुवा 400 रुपये सिलेंडर 1200 होणे, महागाई वाढणे, उच्च स्तर वाढणे आणि ज्याच्यामध्ये जगामध्ये जो आनंदी देश म्हटला जात होता त्या टॉप 10 आपण होतो. आणि आता मागच्याच आठवड्यामध्ये एक सर्वे झाला आहे की ज्या सर्वेमध्ये आनंदी देशामध्ये आपला नंबर 126वा आलेला आहे, बांगलादेशच्या नंतर आपला नंबर लागतो आहे. म्हणजे आपल्या देशातले लोक हे आता खुश नाहीत. आपल्याला काय वाटतं की ज्या पद्धतीने खरं तर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न जे आहे यावरून आता खरं तर उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळते, नेमकी हवा कुणाची, स्मिता वाघ की करण पवार? हवा फक्त मोदींची आहे, करण पवार नाही, कोणीच नाही. परिस्थिती अशी आहे की हे देशाचं मतदान आहे, त्याच्यामुळे इथं गल्लीबोळातले विषय घेऊन उपयोग नाही आहे. शेतकरी शेतकऱ्यांच्या जागेवर सुखी आहेत आणि शेतकऱ्यांची जी यांनी समजा म्हणतात किंवा थट्टा मांडली आहे, परंतु असं कुठलाही प्रकार नाही आहे. त्याच्यामुळं देशासाठी मतदान करायचं आहे आणि मोदींसाठी मतदान करायचं. नक्कीच, आपण बघतोय की एकीकडे खरं तर तरुण उमेदवार करण पवार तर दुसरीकडे महिला उमेदवार जे आहेत स्मिता वाघ. काय वाटतंय नेमकी हवा कुणाची? सध्या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आदरणीय श्रीमती स्मिताताई वाघ यांची जोरदार हवा या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहायला मिळते. नेमकी हवा कुणाची, स्मिता वाघ की करण पवार? सध्या देशात 2024 लोकसभा निवडणूक सुरू आहे. गेल्या 14 आणि 19 त्यावेळेची परिस्थिती अशी होती की लोक मोदींना निवडून आणण्यासाठी मतदान करण्याला सरसावले होते.
पण आता ही 24 ची निवडणूक जर बघितली आणि खेड्यातला कौल जर बघितला तर शेतकऱ्यांचा कामगारांचा असा कौल आहे किंवा यावेळेला मोदींना मतदान न करण्याचा कौल आहे. त्यामुळे लोकसभेमध्ये या जळगाव मतदारसंघामध्ये करणदादा हे खूप बहुमताने निवडून येतील. काही शेतकरी देखील आहेत, काही तरुण देखील आपल्यासोबत आहेत. तुम्हाला काय वाटतं दादा की ज्या पद्धतीने खरं तर पक्ष एकीकडे जरी असले तरी उमेदवार आणि विकासात्मक दृष्टिकोनातून जिल्ह्याचा विकास कोण करू शकणार, त्याच्या हवा कडे कोणाची असेल, कोणत्या उमेदवाराची जी हवा असेल? करण पवार, कारण जनतेमध्ये राग रोग खूप आहे, कारण शेतकऱ्यांच्या आम्ही मालाला आम्ही भाव नाही, कारण ही लढाई स्वतः जनतेने हातात घेतली आहे, नागरिकांनी हातात घेतली आहे, म्हणून ही लढाई मोदी विरुद्ध आहे. नक्कीच आपण बघतोय की जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये एक शिवसेना ठाकरे गट व भाजप अशी सरळ लढत जी आहे ती पाहायला मिळते आहे. या दुहेरी लढतीमध्ये एकंदरीतच नेमकी हवा कुणाची याबाबत जळगाव लोकसभा मतदारसंघात संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत. मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.